नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील भागामध्ये आपण आलंकारिक शब्दांचे अर्थ जाणून घेतले. तर या भागामध्ये आलंकारिक शब्दांवर शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते पाहूयात. तर नमुना प्रश्न आपण सोडवून पाहू. पहिला प्रश्न आहे, दिलेल्या आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून शोधा. अलंकारिक शब्द आहे कुंभकर्ण. तर कुंभकर्ण या अलंकारिक शब्दाचा अर्थ आपल्याला पर्यायांमधून शोधायचा आहे. पर्याय आहेत खूप खाणारा, अतिशय झोपाळू, खूप बलाढ्य आणि अतिशय आळशी. तर कुंभकर्ण या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ असलेला पर्याय क्रमांक आहे अतिशय झोपाळू. खूप खाणारा हा कुंभकर्ण होऊ शकत नाही, खूप बलाढ्य तर नाहीच आणि खूप आळशीसुद्धा याचा अर्थ नाही आहे. तर कुंभकर्ण अतिशय झोपाळू. पुढचा नमुना प्रश्न पाहूया. प्रश्न दुसरा, दिलेल्या अर्थासाठीचा योग्य आलंकारिक शब्द पर्यायातून शोधा. अर्थ न जाणता पाठांतर करणे. तर याचे पर्याय आहेत चरपट पंजरी, अकलेचा कांदा, पोपट पंची आणि भाकडकथा. तर अर्थ न जाणता पाठांतर करणे या आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ पर्यायामध्ये आहे पर्याय क्रमांक 3, पोपट पंची. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न 2018 साली शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विचारलेला आहे. तर प्रश्न तिसरा, खाली काही अलंकारिक शब्द आणि त्याचा अर्थ अशा जोड्या दिल्या आहेत, त्यापैकी अलंकारिक शब्दाचा चुकीचा अर्थ दिलेला पर्याय ओळखा. पहा, चुकीचा अर्थ दिलेला पर्याय ओळखायचा आहे, म्हणजे तीन पर्याय क्रमांक हे योग्य जोडीचे आहेत आणि त्यातील एक पर्याय क्रमांक हा चुकीचा आहे, की ज्या अलंकारिक शब्दाचा अर्थ वेगळा आहे आणि पर्याय क्रमांकामध्ये दिलेला अर्थ हा चुकीचा आहे. तर पर्याय क्रमांक पाहूयात, सूर्यवंशी, लवकर झोपेतून उठणारा. पर्याय क्रमांक 2, लंकेची पार्वती, अंगावर दागिने नसलेली स्त्री. पर्याय क्रमांक 3, आतल्या गाठीचा, सगळं मनात ठेवणारा. आणि पर्याय क्रमांक 4, सांग काम्या, स्वतःच्या मनाने काहीही न करणारा. तर पहा, खूप सोपे शब्द आहेत त्यात. तर आतल्या गाठीचा, सगळं मनात ठेवणारा. आणि 4, सांग काम्या, स्वतःच्या मनाने काहीही न करणारा. हे पर्याय यामध्ये दिलेले अर्थ हे अचूक आहेत, आपल्याला चुकीचा अर्थ ओळखायचा आहे. तर हे दोन पर्याय आपण काढून टाकले. तर पर्याय क्रमांक 1 आणि 2 यामध्ये आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. तर लंकेची पार्वती हा शब्द जर तुम्ही अभ्यासलेला असेल तर अंगावर दागिने नसलेली स्त्री हा पण अर्थ दिलेल्या अलंकारिक शब्दाचा योग्य आहे. आणि पर्याय क्रमांक 1 राहिला सूर्यवंशी, लवकर झोपेतून उठणारा. तर सूर्यवंशी या शब्दाचा अर्थ आहे उशिरा उठणारा, म्हणजे इथं दिलेला अर्थ हा चुकीचा आहे. मग आपण पर्याय क्रमांक 1 निवडायचा आहे. तर यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न चौथा, रिकाम्या जागी योग्य अलंकारिक शब्द पर्यायातून निवडा. हा प्रश्न 2019 साली शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विचारलेला आहे. आमच्या वर्गातील सर्वात कमी उंचीचा संजू म्हणजे टिंबटिंबच जणू. बघा, कमी उंचीचा या अर्थाशी जुळणारा अलंकारिक शब्द पर्यायातून निवडायचा आहे. तर कुंभकर्ण म्हणजे खूप झोपणारा, भाट म्हणजे राजाची स्तुती करणारा, आणि नारदमुनी, नारद कळीचा नारद हा शब्द आपण मागील भागामध्ये अभ्यासला होता. राहिला पर्याय क्रमांक 3, वामनमूर्ती. वामनमूर्ती हा शब्द कमी उंचीच्या व्यक्तीसाठी वापरला जातो. मग संजूची उंची कमी आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 हा शब्द योग्य होईल. तर अशा प्रकारे आपण अलंकारिक शब्द आणि त्यावरील शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न यांचा अभ्यास केला आहे. तर अजूनही अशा अलंकारिक शब्दांचा तुम्ही अभ्यास करून शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये खूप खूप यश मिळवा. या शुभेच्छासह धन्यवाद.